आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बाजार भोगाव येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासाठी समाजाने राज्यभर मुकमोर्चे काढले, परंतु सरकारला जाग आली नाही. आरक्षण नसल्याने समाजाची गळचेपी होत असून गुणवत्ता असून सुद्धा मराठा समाजातील मुलांची पिछेहाट होत आहे. सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चामध्ये सरपंच नितीन पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष जयसिंग हिरडेकर, उपसरपंच रोहन गुराव, काँग्रेसच्या सनियंत्रण समितीचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, अरुण तळेकर, शिवसेनेचे युवराज पाटील, बळीराम पाटील यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारभोगाहून विनोद शिंगे. नमूक मोर्चे आपण काढले, पण कधीही आपल्याला सरकारला जाग आली नाही. त्या सरकारला जाग येण्यासाठी आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी क्रांती मोर्चे ठे आंदोलन चालू आहे, त्या ठे आंदोलनाच्या समर्थनार्थ आज आमच्या गावामध्ये सर्वपक्षीय आपण आज गाव बंद ठेवलेला आहे. त्या गावाला सर्व व्यापारपेठ, सर्व ग्रामस्थ, बाजार परिषद सर्वांनी बंद ठेवून आम्हाला सहकार्य आज आतापर्यंत केलं, इथून पुढे सायंकाळी सहा वाजेपर्यंत सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो. आणि इथून पुढे आम्हाला सहकार्याची भूमिका आपली सर्व ग्रामस्थांचे, बाजार परिसर सर्वांनी, त्या व्यापारपेठ आणि मराठी क्रांती मोर्चाला पाठिंबा म्हणून आज आतापर्यंत जे आपण सचिव पाठिंबा दर्शवला, इथून पुढे असं दर्शवावा आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला जाग आणण्यासाठी आपण ह्या जसे पुढील दिशा ठरेल मराठी क्रांती मोर्चा संदर्भात, तसे त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना एकमेकी पाठिंबा देऊया. आणि आपल्या या मराठी क्रांती मोर्चाने आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी